अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जामनेर शहरातील रहदारीचे ठिकाण नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात आले असून या नो हॉकर्स झोनमध्ये हातगाडी लावणाऱ्या हातगाडी धारकांना आज नगर परिषदेच्या वतीने सूचना देण्यात आल्या व यापुढे या भागामध्ये हातगाडी आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याची सक्त ताकीद देण्यात आली। जामनेर शहरातील गांधी चौक ते जुना बोधवाड रोड, नगरपालिका चौक ते पाचोरा रोड, जुना जकात नाका, बसेर मेडिकल, दिल्ली दरबार ते सागर एजन्सी हे भाग नो हॉकर्स म्हणून घोषित करण्यात आले असून या भागांमध्ये वर्दळीचे प्रमाण अधिक असल्याने हातगाडी धारकांमुळे वर्दळीचे प्रमाण वाढून कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे आज नगर परिषदेच्या वतीने या हॉकर्स झोनमधील हातगाडी धारकांना सूचना देण्यात आल्या व यापुढे या भागामध्ये हातगाडी आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याची सक्त ताकीद देण्यात आली। जामनेर शहरातील गांधी चौक ते जुना बोधवाड रोड, नगरपालिका चौक ते पाचोरा रोड, जुना जकात नाका, तसेच बसेर मेडिकल ते दिल्ली दरबार हॉटेल या भागात मुख्य बाजारपेठ आहे। या भागात नागरिकांची सध्या सकाळी 7 ते 11 या वेळेमध्ये मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। तसेच या भागात काही भाजी विक्रेते, फळ विक्रेते आणि खाद्यपदार्थ विक्रेते, इतर वस्तू विक्रेते हे देखील त्यांचा व्यवसाय करीत असतात। त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो आणि गर्दी वाढल्याने सोशल डिस्टन्सचं पालन होत नसल्याने कोरोनाचा प्रसार वेगाने वाढण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। यासाठी माननीय तहसीलदार साहेब, तसेच माननीय पोलीस निरीक्षक जामनेर आणि नगरपालिका प्रशासन यांचा एक संयुक्त अहवाल तयार करून माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांना सादर करण्यात आलेला होता आणि त्या अनुषंगाने आज दिनांक 23 एप्रिल 2021 रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब जळगाव यांच्या आदेशान्वये गांधी चौक ते जुना बोधर रोड, नगरपालिका चौक ते पाचोरा रोड, जुना जकात नाका, बसेर मेडिकल ते दिल्ली दरबार हॉटेल हा जो भाग आहे हा नो हॉकर झोन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। या आदेशान्वये या भागात कोणालाही हातगाडीवर किंवा खाली बसून भाजी विक्री, फळ विक्री, खाद्यपदार्थ विक्री किंवा इतर तत्सम वस्तू विक्री करता येणार नाहीये। जर त्यांना व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी श्रीराम मार्केट येथील जी मोकळी जागा आहे तिथे सोशल डिस्टन्सचं पालन करून त्यांना त्यांचा व्यवसाय सकाळी 7 ते 11 या वेळेमध्ये सर्व नियम पाळून करता येणार आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।